आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. मृणाल श्रुती आणि शलाका उर्फ मृषा यांनी आयोजित गृह उपयोगी वस्तूंची 3 दिवसीय ग्राहक पेठ कल्याणमध्ये स्वामीनारायण हॉल सभागृह अहिल्याबाई चौक कल्याण पश्चिम येथे आयोजित केले. त्यांचे अनावरण कल्याणचे लोकप्रिय माजी आमदार नरेंद्र पवार व त्यांच्या सौभाग्यवती हेमलता पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यांच्या हस्ते गणेश पूजनानंतर मान्यवरांनी प्रत्येक उद्योग दालनास भेट देऊन सर्व दालकधारकांना शुभेच्छा देऊन छोटी मोठी खरेदी करून उद्योजकांना प्रोत्साहन दिले. या प्रदर्शनात एकूण 28 व्यावसायिकांनी खाद्यपदार्थ निर्मितीसह दालन आहेत. या प्रदर्शनासाठी IDFC फर्स्ट बँक, लिबरल गजानन एनएक्स, ऑलिम्पिक फार्म, इझी लॅब यांनी प्रायोजकत्व स्वीकारले. यावेळी पारनाका भाजपा महिला आघाडी प्रमुख सौभाग्यवती समृद्धी देशपांडे व महिला सदस्य व निर्मलताई कदम, OBC विभाग सचिव, ठाणे पालघर महिला सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. येथे मार्गदर्शन करताना नरेंद्र पवार यांनी या पद्धतीने प्रदर्शन आयोजित करून आपल्या लघु महिला उद्योजकांना अशा पद्धतीने चांगले व्यासपीठ निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सरकारी योजना आपल्या उद्योजकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याद्वारे उद्योजकांना भरारी घेता येईल. या सर्व घरगुती उपयोगांचे वस्तू उपलब्ध होणार आहेत. पापड, लोणचे मसाले, आयुर्वेदिक प्रोडक्ट, ज्वेलरी, ड्रेस, साड्या, कॉटन साड्या, कांजीवरम साडी, बनारसी साडी, गावरानी साजूक तूप, धूप, अगरबत्ती, ड्रायफ्रूट्स अशा अनेक वस्तू महिलांसाठी उपलब्ध आहेत. यात त्यांना एकाच ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध मिळणार आहेत. तसेच सुभेदरवाडा विद्यासंकुल यांच्या माध्यमातून मुलांना ऍडमिशनबद्दल माहिती दिली. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांना शाल व श्रीफळ भेटवस्तू देऊन आयोजक नितीन इतराज यांनी सन्मान केला. सौभाग्यवती श्रुती इतराज यांनी हेमलता पवार यांच्या यथोचित सन्मान केला. तसेच समृद्धी देशपांडे यांचा सन्मान शलाका नंदा यांनी केला. या प्रदर्शनात BBNG असोसिएशन कल्याण शाखेच्या 7 उद्योजक सदस्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. हे प्रदर्शन शनिवार ते रविवार सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असणार आहेत. सर्व कल्याणकर नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन आपल्या लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अवश्य भेट द्यावी असेही सांगितले. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. आज या ठिकाणी उषा उद्योग या नावाने बिझनेस या नावाने त्याच्या विविध गृहोपयोगी वस्तूंचा स्टॉल्स उपलब्ध झालेले आहेत. या स्टॉलचं महत्त्व असं आहे की स्वतः महिलांनी घरगुती काही प्रॉडक्ट बनवलेले आहेत आणि ते या ठिकाणी डिस्प्ले करता आणि विक्री करता ठेवलेले आहेत. निश्चितपणे या उद्योगातल्या अनेक महिलांना एक नामी संधी चांगल्या प्रकारची उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचं नितीन एतराज आणि श्रुती एतराज आणि त्यांच्या सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मी सर्वांना आवाहन करेल की आपण देखील सगळ्यांनी या स्टॉलला भेट दिली तर निश्चितपणे आपला देखील एक चांगला अनुभव कल्याणमध्ये पाहायला मिळेल की विविध महिलांनी ज्या स्वतः आता एका या स्टॉलला भेट दिली आगरी पद्धतीचे मसाले हे स्वतः त्यांनी बनवलेले आहेत आणि ते त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे. तसंच खानदेशी वस्तू अशा विविध गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतील जेणेकरून आपल्याला आपल्या घरामध्ये उपयोगी अशा वस्तू आहेत. त्याकरता मी आपलं आवाहन करेल की आपण सगळ्याजणांनी या स्टॉलला भेट द्यावी आणि आज माझ्या हस्ते उद्घाटन केलं त्याबद्दल मनापासून मी इतराज, नितीन आणि श्रुती यांचं मनापासून आभार मानतो आणि या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.